आताचा सातबारा कधीचा आहे लेटर आहे का तो सांगा मला. हा दिसतोय आयकन दिसतोय. तलाठ्याकडे गेलो होतो परंतु तलाठी म्हणजे 2 दिवस थांबा तुम्ही वारस म्हणून लागलेले. पुनर्वसन म्हणजे तुम्हाला काय जमीन मिळाली का जागा मिळाली? जमीन मिळालेली आहे. कशाबद्दल? मूळगाव येडगाव धरणामध्ये धरणात जमीन गेली. जमीन गेलेली. इथे जमीन किती मिळाली? इथे आम्हाला 4 एकर जमीन मिळाली. किती वर्ष झाले? जवळजवळ आज 50 वर्ष व्हायला आले. आता अडचण काय? आडी अडचणी अशा आहेत का शेजारील लोकांनी आमच्यावरती अतिक्रमण करून अत्याचार करून आम्हाला कसल्या प्रकारे इथं थांबू नका असं सांगून. कोण आहे शेजारी? शेजारी खिलारी ज्यांची जमीन मिळाली तेच तर आम्हाला त्रास देतात. आज तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटले का? तहसीलदार साहेबांना अर्ज पाठवलेली आहे. त्यांना भेटले का समक्ष? समक्ष अजून भेट झालेली नाही. एवढे वर्ष नाही भेटले अजून? एवढे वर्ष नाही. आता सध्या मी अर्ज केलेले. भांडणं कधी झाली? भांडणं 17 तारखेला झाली. जमीन ताब्यात कधी बसून नाही? जमीन 95 पासून आमच्या ताब्यामध्ये. हो पण तोपर्यंत अतिक्रमणाचा जो विषय ते म्हणतात ना अतिक्रमण केलं, हो, तहसीलदार साहेबांना भेटले का नाही? आम्ही अर्ज केलेले तहसीलदार साहेबांना. तर यांचं तर ज्यांनी जी व्यथा सांगितली प्रथम दर्शनी त्यांच्या अन्याय दिसतोय. ते आज तुमच्याकडे जनता दरबारमध्ये आलेत. प्रश्न कसा मार्गी लागेल? हे प्रश्न असा आहे की जर 50 वर्षापूर्वी यांचं पुनर्वसन झालं असं हे म्हणत आहे. 50 वर्षापूर्वी नसावं पण आपण त्याचा शोध घेऊ. पण त्यांचं उतार्यावर त्यांच्या पप्पांचं नाव दिसत आहे की खिल्लारीच्या खाली त्या खिल्लारीला कोमा करून खालच्या ठिकाणी सातबाऱ्या उतार्यावर त्यांच्या वडिलांचं नाव दिसत आहे. परंतु हे नाव आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी ती जमीन बजवून आपला सातबारा फाळणी होत नाही आहे त्याच्या संदर्भात जो पत्रव्यवहार करायला पाहिजे होता तो काही दिसत नाही आहे. फाळणीबारा झाल्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही. आणि आता 17 तारखेला जर कोणी येऊन तिथे मारामारी केली असेल तर त्याची आता यांची बाजू ऐकली समोरचं आपल्यासमोर नाही आहे. परंतु तहसीलदार कचेरीमध्ये 2 दिवसाने साहेबांचे आज हेडिंग आहेत. पण 2 दिवसाने भेटून निश्चितपणाने माणसं तुम्हाला पण बोलू. परंतु त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आहे आणि ह्यांनी किती पाठपुरावा केला आहे नसेल केला तर यांचा यांचे भाऊ आहेत कारण यांच्या बहिणी आहेत भाऊ आहेत त्यांचं नावं पण आपल्याला वडील 2 वर्षापूर्वी गेले आहेत म्हणजे वारस म्हणून नोंद व्हायला पाहिजे होती ती देखील 2 वर्षात झालेली दिसत नाही आहे. याचा अर्थ हे पाठपुराव्याला कमी पडत आहेत किंबहुना यांना भीती आहे. या सगळ्या गोष्टी आपण आणि प्रशासनाने सुद्धा कामामध्ये हलगर्जीपणा केलेला दिसून येतो आहे. तर आपण त्या सगळ्या गोष्टी 2 दिवसाने निश्चितपणाने तहसीलदार कचेरीला मोहन भाऊला मी सांगेन. मोहन भाऊला सांगितल्यानंतर आपण एकमेकाशी संपर्कात आहोत आणि त्या ठिकाणी तहसीलदारांकडे हा प्रश्न आज काय स्टेज आणि काय करू शकतो तुम्हाला न्याय कसा देऊ शकतो हा प्रामाणिक प्रयत्न करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।